लगातार आताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. नवाब मलिकानंतर शिवसेनेचा हा नेता तपास यंत्रणाच्या रडावर. चला तर पाहूयात सविस्तर बातमी काय आहे ते. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाचे पथक दाखल झाले आहे. सीआरपीएफ जवानासह आयकर विभागाची पथक शुक्रवारी सकाळी त्यांच्या घरी पोहोचली. यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटी रुपयाचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ही रक्कम त्यांनी यूएईला हलवायचं बोललं जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर आता तपास यंत्रणेच्या रडावर शिवसेनेचे नेते असल्याची चर्चा आहे. यशवंत जाधव यांच्याकडे 5 वर्षापासून मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची धुरा आहे. जाधवांची बेनाम कंपन्याच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटी रुपयाचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ही रक्कम त्यांनी यूएईला हलवायचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता शिवसेनेचे आणखी एक नेता केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडावर असल्याचंही दिसत आहे. संजय जाधवांच्या घरी ईडीने धाड टाकल्याची चर्चा सुरुवातीलाच होती. मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपण ही छापेमारी केली नसल्याचे स्पष्ट केलं. त्यामुळे ही आयकर विभागाची धाड असल्याचंही बोललं जात आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपले आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.